एएनपी कुकहाउस मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत मसाला राईस। मसाला राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य, हा मी बॉइल्ड राईस घेतलाय, जीरा, गरम मसाले घेतले, त्याच्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, स्टार आणि वेलची आणि एक मसाला वेलची आहे, आदा लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, हळद, गरम मसाला, मिरची पावडर, कोथिंबीर आणि पुदिना आहे याच्यामध्ये आणि हा उभा चिरलेला कांदा आहे। भाज्यांमध्ये मी घेतलं आहे गाजर, बेबी कॉर्न, बीन्स, कॉलीफ्लावर, बेल पेपर, बटाटे आणि ग्रीन पीस। याच्यापैकी तुमच्याकडे कोणत्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता। माझ्याकडे आता या भाज्या अवेलेबल होत्या म्हणून मी घेतल्या आहेत। मी इथे पॅन गरम करायला ठेवलाय। आपण आता याच्यामध्ये तेल कांदा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचे। ट्रान्सपरंट झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊया। एक ते दोन मिनटं परतून घ्यायचे। आपण आता याच्यामध्ये हळद घालून भाज्या घालून आधी ज्या भाज्या कडक आहेत त्याच घालणार आहोत। बटाटे मी आधी घालते, गाजर, अर्धा शिजल्या की आपण मग त्याच्यामध्ये बेबी कॉर्न आणि मटर ऍड करणार आहोत। त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून घेऊया। मीठ आपल्याला या भाजीमध्ये पण घालायचं आहे, जास्त आधी घालायचं नाही। आपण राईस ऍड केल्याच्यानंतर बाकीचं मीठ त्याच्यामध्ये घालायचं। भाज्या आपल्या थोडं थोडं शिजत आलेले। बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या ऍड करून घेऊया। मी हळद याच्यामध्ये आधी त्याच्यासाठी घातली आहे जेणेकरून जो भाज्यांचा रंग आहे तो राहील। भाज्यांना पुन्हा शिजवून मध्ये मध्ये ढवळ
हळद राहायचं याला गरम मसाला घालते मिरची पावडर चवीनुसार घालायचं आहे राईस शिजवताना राईस मध्ये थोडं मीठ आणि तेल घातलं होतं तर आता आपल्याला याच्यामध्ये राईस घातल्याच्या नंतर जास्त मीठ घालायचं नाहीये मसाले आपले आता एकजीव झालेले आहेत त्याच्यामध्ये राईस ऍड करतो राईस थोडा थोडा करून ऍड आपल्या राईसला एक छान कलर आलाय आणि भाज्यांचा कलरही आपला सेम जशा आधी होता तसाच कलर राहिलेला आहे फिकट नाही झालेला याच्यामध्ये मीठ घालून कोथिंबीर आणि पुदिना घेतला होता तो आपण याच्यामध्ये घालू पुदिन्याचा एक छान स्मेल येतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कस्तुरी मेथी पण घालू शकता आपल्या मसाला राईसला छान असा सुगंध सुटलेला आहे आता आपण याला एका बाउल मध्ये काढून घेऊया आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर घरी बनवून बघा कशी झाली आहे ते कमेंट्स करून नक्की कळवा आणि हो शेअर आणि लाईक करायला